एकोणीस साली 2019 साली म्हणजे एक वर्षापूर्वी असं जाहीररित्या सांगितलं होतं की एक प्रकारचा रेस्पिरेटरी इन्फेक्शन होणारा खूप मोठा रोग पसरू शकतो. तर त्यामुळे डब्ल्यूएचओ वरती ट्रम्प सरकारचा विश्वास नाही, ह्याचा जगाचा विश्वास नाही असं नाहीये. उद्योगपतीचं काम देणग्या देणं ही खूप चांगली गोष्ट आहे देशासाठी, परंतु त्यांचं काम आहे की देश अडचणीत असताना नवीन नवीन प्रकारची उत्पादनं करून ताबडतोब लोकांच्या पुढे ती आणली पाहिजे. तर तो शास्त्रज्ञ काय म्हणाला की आम्ही हे संशोधन एकत्र येऊन करतो आणि जे सहकार्य करतो त्यात मी माझा देश तुझा देश असा विचार बिलकुल करत नाही, पण ह्या विरुद्ध जे राजकीय नेते आहेत. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोरोना संदर्भातल्या मुलाखती आपण जवळपास गेले महिनाभर घेतोय वर्क फ्रॉम होम, आणि खूप लोकांना असा प्रश्न पडलाय की या सगळ्याचा जगावर काय परिणाम होणार, आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय परिणाम होणार. खूप लोकांनी कमेंट्स मधून आणि इन पर्सन आम्हाला कळवलं की काही करून तुम्ही यावरच्या एक्सपर्ट्सना बोलवा, आणि खूप जणांनी ज्यांचं नाव रेकमेंड केलं ते आज आपल्याशी बोलतायत. संदीप वासलेकर सर, सर तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. संदीप सरांचा इंटरव्ह्यू थिंक बँक वर खूप लोकांनी बघितलाय, अजूनही तो बघतायत, नुकताच तो व्हायरलही झालेला. तर संदीप सरांशी आपण आज बोलणार आहोत की कोरोनामुळे जगात काय बदललंय, काय बदल होऊ शकतात, ते कसं बघतात या सगळ्याबद्दल. सर, माझा पहिला प्रश्न ऑब्व्हियस आहे, तुम्ही जवळपास 60-70 देशांशी संपर्कात असता, आजही असाल जरी तुम्ही घरी असलात तरी, काय चालू आहे नक्की जगात? आम्हाला हॉर्सेस माउथ ऐकायचं आहे की जग कोरोनाला कसं फेस करत आहे. कोरोना ही जी म्हणजे एक प्रकारची जी साथची आलेली आहे, तर त्याला उत्तर काय, त्याच्यावरती लस कधी मिळणार, त्याच्यावरती औषध कधी मिळणार, हा जो प्रश्न आहे हा संपूर्ण जगाला भेडसावतोय. आणि ह्यात सगळ्यात भीतीची गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये किती तुम्ही आटोकाट प्रयत्न जरी केले तरी देखील कमीत कमी 1-1.5 वर्ष तरी तुम्हाला ह्याच्यावरती लस किंवा औषध मिळू शकत नाही. आणि जर का ते 1-1.5 वर्षात मिळणार नसेल तर मग पुढचं वर्ष 1.5-2 वर्ष जग कसं टिकेल. आणि नुसतंच ते औषध शोधून म्हणजे तेवढ्या पुरतंच हा प्रश्न मर्यादित नाहीये, ते जगभरच्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या पोहोचण्यामध्ये देखील वेळ लागतो. तर सगळ्यांना हा जो वैज्ञानिक प्रश्न आहे हा सगळ्यांना सगळ्यात महत्वाचा वाटतो. अर्थात ह्यामुळे बऱ्याच देशांनी असं ठरवलं की ह्याला एक उत्तर म्हणजे ही चेन तोडायची, याची साखळी तोडायची, आणि साखळी तोडायची म्हणजे लॉकडाऊन करायचा. तर लॉकडाऊन करायचा म्हणजे त्याचा आर्थिक दुष्परिणाम खूप होतात आणि याशिवाय इतर अनेक परिणाम होतात. उदाहरणार्थ ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये ह्याच्यावरती चर्चा झाली होती आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी असं म्हणजे एक विषय धरला होता की ह्यामुळे आर्थिक दुष्परिणाम होतील तर सगळ्यांना माहिती आहे, पण मानसिक जे एक दुष्परिणाम होतील ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतील. आणि दुसरं म्हणजे आता आपण कोरोना व्हायरस पॅन्डेमिक म्हणतो, पण पुढे अँझायटी पॅन्डेमिक येऊ शकतो. म्हणजे लोकांना चिंतेने ग्रासून एक अँझायटी पॅन्डेमिक, त्याबद्दल इतर कोणी जास्त विचार करत नाही, पण ब्रिटनच्या संसदेमध्ये यावरती चर्चा झाली होती. पण अर्थात आर्थिक दुष्परिणाम तर तुम्हाला सगळ्यांना माहिती देत की होऊ शकतात. तर आता हे 1-1.5 वर्ष ह्याचं बॅलन्सिंग कसं करायचं, की एकीकडे तर औषध शोधायला वेळ लागेल, दुसरीकडे आर्थिक परिणाम आहेत, तिसरीकडे मानसिक परिणाम आहेत. तर ही जी चिंता आहे आणि ह्याच्यावरती कोणालाही उत्तर सापडलेलं नाहीये. आणि जे बरेचसे शास्त्रज्ञ आहेत, जे वैज्ञानिक आहेत, त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न जास्तीत जास्त लवकर काही करून ह्याच्यावरती औषध किंवा व्हॅक्सिन शोधून काढावं ह्यावरती त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. बरोबर, हे झालं म्हणजे मेडिकल स्वरूपातले प्रश्न आणि त्यासाठीचा लढा. पण असं म्हणतात की आता आफ्टर कोरोना आणि बिफोर कोरोना अशी जगाची मांडणी करणं इतपत कोरोनानं आपल्या सगळ्या जगाला ग्रासलेलं आहे. तर इतर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की जिथं तुम्हाला वाटतं की बदल घडेल किंवा बदल घडायची चिन्ह दिसायला लागेल? एक म्हणजे कोरोनामुळे एक हा म्हणजे आपण असं गृहीत धरलं की ही जी सगळी जी जे विघ्न आलेलं आहे हे साधारण 1-1.5 वर्ष जगावरती त्याचं सावट राहील कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये. म्हणजे जरी त्याचं प्रमाण कमी झालं, जरी त्याची तीव्रता कमी झाली, तरी जिथपर्यंत औषध सापडत नाही तिथपर्यंत काही त्याच्यावरती म्हणजे आपण त्यातून सुटलो असं म्हणता येणार नाही. तर त्यामुळे संपूर्ण जग पूर्ववत यायला किंवा व्यवहार नेहमीप्रमाणे चालू व्हायला
साधारण 1-1.5 वर्षाचा वेळ लागेल. तर मला असं वाटतं की 1 ते 2 वर्षाचा जो कालावधी असेल त्याच्यामध्ये जगाला खूप मोठ्या प्रमाणे आर्थिक, सामाजिक, मानसिक अशा तिन्ही दृष्टीने फटका बसेल. आणि ह्याच्यामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या जातील, अनेक लोकांचा बिझनेस बंद होतील, अनेक लोकांच्या शिक्षणामध्ये अडचण निर्माण होतील. पण असं जरी झालं तरी 1-2 वर्षांनी हळूहळू करून पुन्हा जीवन कुठल्या ना कुठल्या प्रकारे पुन्हा पूर्ववत होईल. त्यामुळे मी काही आफ्टर कोरोना, बिफोर कोरोना असं खास काही वेगळं जग असेल असं मला वाटत नाही. 1-2 वर्षाचा सेटबॅक नक्कीच असेल, परंतु संपूर्ण आमूलाग्र बदल होईल असं काही मला फारसं वाटत नाही. अच्छा, पण याच्यामुळं आंतरराष्ट्रीय संबंधांवर काही परिणाम होऊ शकतात का? आता एक अतिशय चांगली गोष्ट सध्या होते ते म्हणजे की कोरोनावरती औषध किंवा वॅक्सिन शोधण्यासाठी जगातले जे वेगवेगळ्या देशातले जे शास्त्रज्ञ आहेत ते एकत्र येऊन प्रयत्न करतायत. आणि ह्याच्यामध्ये अमेरिका, चीन, फ्रान्स, इटली आणि इंग्लंड मधले पर्टिक्युलरली ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज ही विद्यापीठं ह्यातले आणि इतरही काही, पण हे प्रामुख्याने फ्रान्स, इकडचे वैज्ञानिक एकत्र येऊन अतिशय जवळून आणि एकत्रितपणे ते काम करतायत. आणि सहसा काय होतं की वैज्ञानिक आपले पेपर पब्लिश करणं, आपल्याला क्रेडिट मिळणं, आपल्याला ग्रांट्स मिळणं ह्याच्यावरती त्यांचं लक्ष असतं. आणि कोणी शोध लावला तरी ते जिथपर्यंत पब्लिश करत नाहीत तो शोध तिथपर्यंत ते कधी कोणाला सांगत नाहीत, ते एक प्रकारचं ते गुपित ठेवतात. पण कोरोनाच्या बाबतीत आज हे एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये सहकार्य चालू आहे की जसं एखाद्या वैज्ञानिकाला काही समजा एखाद्या त्याच्या चाचणीमध्ये त्याला काही मिळालं तर तो ताबडतोब WHO ची एक कॉन्फरन्स लाईन आहे, त्या कॉन्फरन्स लाईनवरती तो जातो आणि जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांशी तो संपर्क साधतो आणि त्यांना सांगतो की आज सकाळी माझ्या संशोधनातून असं मला मिळालंय. समजा तो वैज्ञानिक अमेरिकेचा असेल तर मग त्याला फ्रान्स मधला वैज्ञानिक किंवा चीन मधला वैज्ञानिक किंवा दुसऱ्या देशातला जो वैज्ञानिक असेल तो सांगतो की ठीक आहे, मग मी हे हा जो शोध लागलेला आहे हे पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करीन म्हणून. आणि कारण त्याच्याकडे ती सामग्री लागेल ती कदाचित ह्या पहिल्या वैज्ञानिकाकडे नसेल, शास्त्रज्ञाकडे नसेल, कदाचित दुसऱ्याकडे असेल. तर अशा तऱ्हेने हे प्रयत्न चालू आहेत. आतापर्यंत जवळजवळ 200 क्लिनिकल ट्रायल झालेले आहेत आणि चीनच्या वैज्ञानिकांनी आतापर्यंत हा कोरोनाचा जो जिनोम कोड असतो तो डिकोड केलेला आहे आतापर्यंत. आणि त्यामुळे आता त्याच्या मार्गदर्शनाखाली जगातले सगळे शास्त्रज्ञ काम करतायत. तर त्यामुळे शास्त्र विज्ञान या ह्या प्रक्रियेला एक नवीनच दिशा मिळालेली आहे की जिथे सर्वत्र एकत्र येऊन काम करतायत. आणि जर का जगातले सगळे वैज्ञानिक एकत्र आले आणि त्यांनी जर का असंच चालू ठेवलं म्हणजे ही व्याधी कळल्यानंतर देखील तर जगाला एक सहकार्याचं एक असं वेगळंच असं काहीतरी एक स्वरूप मिळेल. कारण सहसा शास्त्रज्ञांची ती प्रवृत्ती नाही आहे एवढं सहकार्य करण्याची, पण हे अतिशय अप्रतिम आणि अतिशय असाधारण असे हे असं त्यांचा ते प्रयत्न चालू आहे. ह्या बाबतीत मी ऐकलंय की बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी किंवा ज्या संशोधन संस्था आहेत त्यांनी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी पण कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांचा असा त्याच्यामागे विचार आहे की एकदा त्यांना तो शोध लागला की ह्याला योग्य असं वॅक्सिन कुठलं की त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन कसं करायचं, तर त्यासाठी त्या ज्या काही संस्थांशी ते संपर्क साधून आहेत त्यापैकी एक पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट आहे आणि त्यांना ते कदाचित मोठ्या प्रमाणात ह्याचं उत्पादन करून जगभर ती लस पोहोचवण्याचं काम त्यांच्याकडे देतील. त्यामध्ये त्यांना गेट्स फाउंडेशनचा देखील पाठिंबा आहे, पैशाचं हे आहे, त्यानंतर नॉर्वेजियन सरकारचं देखील त्यांना पैशाचं पाठबळ आहे. तर ही एक आता मी एका शास्त्रज्ञांची न्यूयॉर्क टाइम्स दिलेली मुलाखत बघितली तर तो शास्त्रज्ञ काय म्हणाला की आम्ही हे संशोधन एकत्र येऊन करतो आणि जे सहकार्य करतो त्यात मी माझा देश तुझा देश, माझी भाषा तुझी भाषा, माझा झेंडा तुझा झेंडा असा विचार बिलकुल करत नाही. पण ह्या विरुद्ध जे राजकीय नेते आहेत ते मात्र एकमेकांवरती कुरघोडी कशी करता येईल अशा तऱ्हेने प्रयत्न करतायत. म्हणून मग ट्रम्प आहे तो अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत ते चीनला दोष देणार किंवा युरोपातल्या काही देशांना दोष देणार, युरोपमधले जे काही राष्ट्रीय नेते आहेत ते दुसऱ्या इतर देशांना दोष देणार, चीन मधले जे नेते आहेत ते अमेरिकेला दोष देणार. तर त्यांचे एकमेकांना पासिंग द ब्लेम, दोष हा पास करणं दुसऱ्याकडे, कारण ह्यांना कोणालाच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाहीये कुठल्याही राजकीय नेत्याला. तर आता हे दोष कसा काय दुसरीकडे पाठवायचा
आणि कुणाच्या डोक्यावरती ही टोपी मारायची ह्या दोषाची, हे प्रयत्न राजकारणात सुरू आहे. आणि त्यामुळे राजकारणातला प्रयत्न जग पोलराइज कसं होईल, जगामध्ये विकृष्टता कशी होईल ह्या दृष्टीने आहेत. तर शास्त्रज्ञांचा प्रयत्न जग एकत्र कसं येईल आणि मानवते पुढचा प्रश्न कसा काय सोडवता येईल ह्या दृष्टीने आहे. तर जगामध्ये हे दोन परस्पर विरोधी प्रवाह सध्या आहेत. तर आता कुठला प्रवाह सबळ ठरतो हे आपल्याला काही काळाने कळेल. नाही, मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की ज्या वेळेला शास्त्रज्ञ एकत्र येत आहेत त्याच वेळेला देश मात्र एकमेकांपासून दूर जायला बघतायत. आणि फक्त देश असं नव्हे तर सामान्य नागरिकालाही असं वाटायला लागले की बाबा आपण बरं आणि आपल्या आजूबाजूचं गाव बरा, मग जिल्हा बरा, मग आपलं राज्य बरं, मग आपलं देश बरं. मग मला आठवतंय तुम्ही पूर्वीच्या मुलाखतीत उल्लेख केलेला सर्वेपी सुखीन संतू नावाच्या तुम्ही जो तत्व पाळता त्याच्या, किंवा जे असावं असं तुम्हाला वाटतं त्याला या सगळ्यात खीळ बसेल सामान्य माणसाच्या लेवलला आपलं बरं बाबा असं बघायची वृत्ती वाढेल. नाही हे बघा, आपलं भलं असं सामान्य माणसाला वाटेल. आता इनसिक्युरिटी असुरक्षितता आहे त्याच्यामुळे ते नक्कीच तसं वाटेल. हे साहजिकच आहे आणि ते पूर्णपणे संबंधासारखं आहे की कोणी आपला विचार स्वतःचा विचार पहिल्यांदा करणार. परंतु जे जागतिकीकरण आहे किंवा जो जागतिक व्यवहार आहे देशांमधला हा साधारण 2500 वर्षांपूर्वी सुरू झाला. आणि हा जेव्हा सुरुवात झाली जागतिक व्यापाराला, जागतिक दळणवळणाला, तर त्यावेळेला त्यामध्ये प्रामुख्याने जे देश होते त्याच्यामध्ये एक भारत होता, दक्षिण युरोपमध्ये म्हणजे ग्रीस आणि नंतर रोम तिकडचे देश होते, अरब जे जो विभाग आहे तिकडचे देश होते, एडन हे एक महत्वाचं बंदर होतं. तर इकडनं सुरुवात झाली जागतिक व्यापाराला आणि जागतिकीकरणाला 2500 वर्षांपूर्वी. तर आता हा 2500 वर्षांचा हा प्रवाह आणि प्रवास ह्याच्यामध्ये मागच्या 2500 वर्षात किती अडचणी आल्या, म्हणजे केवळ मागच्या 100 वर्षातच जर आपण विचार केला तर 2 महायुद्ध झाली, प्लेगची मोठी साथ आली, त्याच्या आधी जाऊन तुम्ही विचार केला तर 14व्या शतकामध्ये पुन्हा प्लेगची एक मोठी, नाही मागच्या शतकामध्ये इन्फ्लुएंझाची साथ होती, 14व्या शतकामध्ये प्लेगची एक मोठी साथ आली होती, आणि पूर्वी तर दळणवळणाची मार्ग पण नव्हती. पण एवढं असं करून देखील जग एकत्र आलंच ना आणि 2500 वर्ष जग चालू आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की 1-1.5 वर्षाचा सेटबॅक बसेल, पण 1-1.5-2 वर्ष झाली तर जग पूर्णपणे जो 2500 वर्षाचा जो प्रवाह आहे तो प्रवाह पूर्णपणे चालू राहील. नदीला तुम्ही थांबवू शकत नाही, खास करून मोठ्या नदीला. इतर एक जागतिक नदीच आहे जागतिक सहकार्याची, त्याला तुम्ही असं एखादा विषाणू वगैरे कसा थांबवू शकत नाही. कारण पूर्वी प्लेग पण होऊन गेला, प्लेग मध्ये 14व्या शतकात युरोपची 1/3 लोकसंख्या मृत्युमुखी पडली. 100 वर्षापूर्वी जेव्हा स्पॅनिश इन्फ्लुएंझा झाला होता तेव्हा देखील 1,00,000 लोक गेले. इतकंच काय, 1958 साली एक हाँगकाँग फ्ल्यू म्हणून एक साथ आली होती त्यावेळेला 20,00,000 लोकांचा मृत्यू झाला. आज 20-25 लाख लोक त्यांना इन्फेक्शन झालंय, त्यावेळेला 20-25 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. आणि ही अलीकडची गोष्ट आहे, 1958 साली तर पण तरी देखील जग केलंच ना पुढे. 2008 साली ज्या वेळेला आर्थिक संकट आलं होतं त्यावेळेला वाटलं होतं की आता सगळं जागतिकीकरण थांबेल, 1-1.5 वर्ष फटका बसला पण जग पुढेच गेलं. दहशतवादाचा ज्या वेळेला हल्ला होतो त्यावेळेला अशीच लोकांना भीती वाटते की आता आपण कुठे जास्त प्रवास करणार नाही, आपण इथे आहोत तिथेच थांबणार. 2-4 महिने असं होतं आणि पुन्हा जग पुढेच राहतं. तर त्याच्यामुळे जो 2500 वर्षांपासून सुरू झालेला जो प्रवाह आहे तो विनायक असाच थांबणार नाही. त्याच्यामध्ये नक्कीच वळण लागेल, त्याचं स्वरूप बदलेल, त्याच्यामध्ये थोडाफार सेटबॅक मिळेल, पण हा एवढा मोठा जो प्रवास आहे तो तसाच चालू राहील. नाही, असं वाटण्याचं एक कारण म्हणजे आपल्याकडच्या लोकांना ग्लोबलायझेशन गेल्या 20 वर्षातच झालं असं एक वाटतं, त्याच्यामुळे हा विचार भारतात बळावला का, कारण 2500 वर्ष जुना विचार किंवा इतिहास विसरतो आपण पटकन, हे त्याचं कारण आहे. नाही पण मागच्या 20 वर्षात देखील ते म्हणजे आपल्याकडे जे 1991 साली नरसिंहराव पंतप्रधान होते, मनमोहन सिंग अर्थमंत्री होते, त्यावेळेला काही नवीन धोरणं आणली आणि त्याच्यामुळे काही बदल झाले, ते मोठ्या वेगाने बदल झाले ह्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण ह्याचा अर्थ भारत जागतिकीकरणाचा भाग पुढे पूर्वी नव्हता असं नाहीच ना. म्हणजे आपले पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख ह्यांचं सगळं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं, महात्मा गांधींचं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं, त्याच्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेत गेले आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला म्हणून ते तिकडनं त्या म्हणजे जो त्यांना एक सेल्फ कॉन्फिडन्स आला
आत्मविश्वास आला त्याच्यावरती त्यानंतर इथे येऊन त्यांनी आपल्याकडे अन्याया विरुद्ध आणि ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढा सुरू केला. पण त्याची चळवळ त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्येच केली होती ना. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील म्हणजे जेव्हा ते फ्रान्सला गेले होते किंवा त्यांना नेलं होतं तिकडनं त्यांनी समुद्रामध्ये उडी मारली होती. तर त्याच्यामुळे आपले स्वामी विवेकानंद त्यांनी शिकागोलाच 1893 साली जाऊन सर्वधर्म सन्मान ह्याचा संदेश दिला होता. तो त्यांनी मुंबईत राहून थोडी दिला होता. जे आपले एक सी व्ही रामन जे आपले महत्वाचे सायंटिस्ट होते त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. ती त्यांना जागतिक मान्यता त्या रामन इफेक्टला मिळाली म्हणून तर त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. त्याच्या आधी रवींद्रनाथ टागोर ह्यांना 1913 साली नोबेल पारितोषिक मिळालं. तर आणि रवींद्रनाथ टागोर तर संपूर्ण जगभर एवढे लोकप्रिय होते की ते कुठे गेले का प्रचंड गर्दी व्हायची. म्हणजे ते ऑस्ट्रिया हंगेरी रुमेनिया स्लोवेनिया अशा छोट्या छोट्या देशात ते प्रवासाला गेले होते आणि प्रत्येक ठिकाणी प्रचंड गर्दी व्हायची. ते रेल्वे त्यावेळेला तर विमान वगैरे जास्त नव्हते तर रेल्वे स्टेशनवरती ते उतरले की मोठी गर्दी व्हायची रवींद्रनाथ टागोरांना ऐकण्यासाठी आणि त्यांना बघण्यासाठी म्हणून. आणि ही 1919 पहिल्या महायुद्धानंतरची गोष्ट सांगतात. त्यांना नोबेल आधी मिळालं पण संपूर्ण त्या काळात चालू होता. तर जागतिकीकरण भारतीयांना नवीन आहे तर मग रवींद्रनाथ टागोर एक जागतिक नागरिक होते. सी व्ही रामन एक जगाला मार्गदर्शन देणारे तंत्रज्ञ होते. आपले बरेचसे महात्मा गांधींसकट नेहरूंसकट अनेक नेते चिंतामणराव देशमुखांसारखे विद्वान यांनी सगळ्यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण घेतलेलं आहे. तर एक प्रकारच्या धोरणाला 1991 नंतर गती मिळाली. पण ह्या आधी काही भारताचा जागतिक कारणामध्ये भाग नव्हता अशी गोष्ट नाही. पण मग असं म्हणलं जातं की राष्ट्रवाद ही एक अफूची गोळी आहे. तर आत्ता तुम्ही ज्या पद्धतीनं जागतिकीकरणाचा जग एक येण्याचा उल्लेख करताय त्यावेळी राजकीय नेते राष्ट्रवादाला लोकांचं कोरोनापासून लक्ष हटावं म्हणून वापरतात का जगभरातले राजकीय नेते? नाही, जगभरातले राजकीय नेते जे आहेत हे बरेचसे जे नेते आहेत त्यांची जे आधीची धोरण आहे तीच धोरण आत्ता चालू. आणि ते फक्त कोरोनामुळे जे एक संकट आलेलं आहे त्याचा ते त्यांच्या परीने वापर करतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही अमेरिका चीनचे संबंध घ्या. आता अमेरिका आणि चीन एकमेकांवरती आरोप करतात. चीनने असा आरोप केलाय की कोरोनाचा विषाणू अमेरिकेने तयार केलाय लॅबोरेटरीमध्ये आणि तो चीनमध्ये त्यांनी अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेने आणून सोडला. आणि पूर्व आशियामध्ये सगळ्यांचा हा विश्वास आहे, असा बऱ्याच जणांचा विश्वास आहे की ह्यातला जबाबदार अमेरिका आहे म्हणून. ह्याविरोधात अमेरिकेचं असं म्हणणं आहे की हे ह्याच्यामध्ये चीनचा दोष आहे आणि चीनने कदाचित हा लॅबोरेटरीमध्ये विषाणू केला असेल किंवा त्यांनी जाणून बुजून जगाला माहिती दिली नाही आणि ह्याच्यामध्ये चीनचा दोष आहे. त्यामुळे अमेरिकेच्या लोकांना जर का तुम्ही विचारलं तर त्यांना वाटतं चीनचा दोष आहे किंवा अमेरिकेला जे जास्त फॉलो करतात असे ते देश आहेत. आपल्यामध्ये देखील बरेचसे लोक आहेत त्यांना वाटतं की जे अमेरिका म्हणते ते सत्य, जे पूर्वीकडच्या देश आहेत ते म्हणतात चीन म्हणतात सत्य. पण सत्य काय आहे की कोरोनाचा साथ येण्यापूर्वीच अमेरिका आणि चीनचं ट्रेड वॉर चालू होतं, त्यांचं व्यापारी युद्ध चालू झालं होतं आणि हे युद्ध केव्हापासून चालू झालं होतं आणि त्याच्यामध्ये दोघेही एकमेकांना नुकसान करत होते. तर परिस्थिती अशी की त्यांचं युद्ध चालू आहे, ते फक्त कोरोनाचा फायदा स्वतःची बाजू पुढे मांडण्यासाठी ते करत आहेत. तर त्याच्यामुळे नवीन काय नाही. आता कोरोनाच्या ऐवजी दुसरी कुठल्या तरी एक संकट आलं असं तर त्यांनी त्याचा फायदा घेतला असता. तर त्यामुळे कोरोनाची व्याधी आली म्हणून नवीन असं काहीच होत नाहीये. आधी जे पूर्वग्रह होते लोकांचे त्याचाच ते फायदा म्हणजे तेच ते पुढे रेटतायत आणि कोरोनाचा फक्त ते फायदा करून घेत आहेत स्वतःची बाजू पुढे एका वेगळ्या प्रकाराने मांडण्यासाठी. पण यामध्ये अजून एक गोष्ट घडते का, ती म्हणजे सगळ्या देशांना एकत्र बांधणाऱ्या ज्या जागतिक संघटना आहेत त्यांच्यावरचा विश्वास कमी होतोय का? म्हणजे उदाहरणार्थ आपण WHO बद्दल बोलू, WHOचं फंडिंग कमी करणं, त्यांच्या भूमिकेविषयी साशंकता निर्माण होणं जगभरात, या सगळ्यामुळे ह्या ज्या म्हणजे कुठल्याही पार्टीच्या नसणाऱ्या जागतिक संघटना ज्या आहेत ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो की जगात हे सगळं नीट चालवते, त्यांच्या कुठतरी बेसिकला धक्का बसलाय का? नाही, WHO वरती ट्रम्प
सरकारचा विश्वास कमी, त्याचा अर्थ जगाचा विश्वास कमी झाला असं बिलकुल नाहीये. अच्छा, उलट परवा परवाचीच गोष्ट सांगतो की फ्रान्स आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 25 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स बोलवली होती. त्यामध्ये भारत देखील होता आणि ह्या 25 देशांनी डब्ल्यूएचओ वरती विश्वास संपादन करणारा ठराव पास केला. पण गोष्ट अशी आहे की ट्रम्प ज्या वेळेला डब्ल्यूएचओची निंदा नालस्ती करतात तेव्हा ती बातमी भारतीय मीडिया छापतो. परंतु ज्या वेळेला 25 देशांचे परराष्ट्र मंत्री एकत्र आले ज्यात भारताचा पण सहभाग झाला आणि त्या देशांनी डब्ल्यूएचओच्या समर्थनार्थ जोरदार भूमिका घेतली, ही बातमी मी तरी कुठे पेपरमध्ये मीडियामध्ये कुठे वाचल्याचं मला आठवत नाही. कुठे कोपऱ्यामध्ये आली असेल तर शक्य आहे. तर त्यामुळे डब्ल्यूएचओ वरती ट्रम्प सरकारचा विश्वास नाहीये, ह्याचा अर्थ जगाचा विश्वास नाही असं नाहीये. ट्रम्प सरकार म्हणजे जग नाही झालं. अमेरिकेतल्या अमेरिकेत देखील कित्येक लोक म्हणतात की जे ट्रम्प सरकार करतंय हे चुकीचं आहे. आणि तर त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय संघटनांवरती एक गोष्ट आहे की ओव्हरऑल म्हणजे लोकांचा किंवा जगातल्या देशांचा विश्वास कमी कमी होत चाललेला आहे. पण त्याचा कोरोनाशी संबंध नाही. ही जी प्रक्रिया आहे ही बरीच वर्ष चालू आहे. युनो मध्ये संयुक्त राष्ट्र संघ काही फारसे इफेक्टिव्ह नाहीये, ते युद्ध थांबवू शकत नाही. युनोची काय म्हणजे मुख्य जन्म का घेतला या संस्थेने, तर युद्ध थांबवण्यासाठी. परंतु युनो तिथे आणि जगभर सगळीकडे युद्ध होत आहेत, सगळीकडे शस्त्रस्पर्धा चालू आहे. त्याच्यामुळे अर्थातच युनोचा जागतिक शांती ठेवण्यासाठी या कार्यामध्ये युनोला काय फारसं यश आलेलं नाहीये. त्यामुळे अर्थातच लोकांचा युनोवरचा विश्वास कमी होत चाललेला आहे. परंतु इतर जे बरंच जे काम आहे म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणा किंवा पाण्याचा प्रश्न म्हणा, हवामानाचा प्रश्न म्हणा, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न म्हणा, व्यापाराचा प्रश्न म्हणा, असे जे बाकीचे जे बरेच विषय आहेत तिथे जे आंतरराष्ट्रीय संघटन आहेत त्यांचं बऱ्यापैकी चांगलं काम आहे. परफेक्ट कोणीच नाहीये आणि त्याच्यामध्ये दोष आहेत. अर्थात जी जगाची जी संपूर्ण जी संरचना आहे आणि ह्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांची जी रचना आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा दोष आहे. पण तो आत्ताचा नाहीये, तो जेव्हा ह्या संघटनांची स्थापना झाली तेव्हापासूनच आहे. आता उदाहरणार्थ युनोचं नाव आहे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, पण ही युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन नाहीये, ही युनायटेड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. तिथे फक्त सरकार जी आहेत सगळ्या देशांची ती उपस्थित आहे. तर त्यामुळे काय होतं, ही सगळ्या देशांची जी सरकार आहे ती युनोचा वापर एकमेकांबरोबर बार्गेनिंग साठी करतात आणि आपल्याला जास्तीत जास्त कसा फायदा मिळवता येईल किंवा कुठे काय बार्गेनिंग करता येईल त्यासाठी ते जास्तीत जास्त बघतात. ते दरवेळेला जागतिक संस्कृती किंवा जागतिक म्हणजे संपूर्ण मनुष्य संस्कृती किंवा मानवता ह्या दृष्टीने ते त्याकडे बघत नाहीत. ते प्रत्येक जण केवळ आपापल्या दृष्टीने बघतात. त्यामुळे अमेरिकेला ज्या वेळेला सोयीचं वाटतं की आपण इराकवरती हल्ला करावा तर ते त्याप्रमाणे युनोचा वापर करून घेतात. चीनला वाटतं की आपण साऊथ चायना सी मध्ये हल्ला करावा किंवा रशियाला वाटतं की आपण युक्रेनमध्ये हल्ला करावा तर ते त्या दृष्टीने ते युनोचा वापर करून घेतात. तर त्यामुळे ते फक्त कारण ही युनायटेड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे प्रत्येक देशाचा सरकार फक्त आपला कसा फायदा करून घेता येईल त्या दृष्टीने ते बघतं. पण हे जे आहे हे युनोच्या म्हणजे युनोची स्थापना झाली 1945 पासून तेव्हापासूनचा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आता नवीन काही झालेलं नाहीये. पण आता तुम्ही वेगवेगळ्या युद्धांचा आणि युनोचा उल्लेख केला. आता अशी पण एक थेअरी मांडली जाते की सगळ्याच देशांनी जगातल्या आपल्या संरक्षणावर इतका खर्च केला की त्यांना हेल्थवरती म्हणावा इतका खर्च करता आला नाही आणि म्हणूनच लॉकडाऊनची वेळ आली. तर याच्यात तुम्हाला कितपत तथ्य वाटत? विनायक, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पूर्णपणे बरोबर आहे. आणि केवळ केवळ हेल्थचा प्रश्न नाहीये, तर हेल्थ, त्याच्यानंतर शिक्षण, त्याच्यानंतर पर्यावरणाच्या समस्या, अशा ज्या मानवाच्या मूलभूत समस्या आहेत त्याच्यावरती जगातले देश फारसा खर्च करत नाहीये. आणि संरक्षणाच्याच वरती त्यांचा सगळा खर्च चाललेला आहे. आणि हा केवळ पैशाच्या खर्चाचा आर्थिक खर्चाचा भाग नाहीये, तर जी प्रत्येक देशातली जी टॅलेंट आहे किंवा जे विद्वान लोक आहे, जे हुशार युवक आहेत, ते सगळे ह्या संरक्षण ह्या मुद्द्याशीच बरेचसे जोडलेले आहेत. त्याच्यामध्ये बरेच लोक नोकरी करतात,
त्याच्यामध्ये बरेच लोक धंदे करतात. अमेरिकेमधली जी संपूर्ण जे लोक आहेत म्हणजे जी तिकडची रोजगारी आहे त्यापैकी आता मला नक्की आकडा आठवत आहे पण एक बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणामधले जे रोजगार आहे तो संरक्षण क्षेत्राशी संबंधित असा आहे. तर त्यामुळे केवळ हा आर्थिक खर्चाचा प्रश्न नाहीये तर सगळ्याच म्हणजे मनुष्यबळाचा खर्च आपले मानसिक खर्च या सगळ्याचा प्रश्न आहे. आणि मागचे 20 वर्ष सतत जगातल्या अनेक देशांनी खास करून युरोपमध्ये अमेरिकेमध्ये बाकीचं मी विकसनशील देशांचा काही बोलतच नाही या सगळ्या देशांनी शिक्षणावरचा खर्च कमी करत गेलेत आणि हेल्थवरचा किंवा आरोग्यावरचा खर्च ते कमी करत गेलेत. आणि आता ह्या अनेक देशांना म्हणजे युरोपमधल्या अनेक मोठ्या मोठ्या देशांना या कोरोना व्हायरस आक्रमण झाल्यानंतर पटकन उत्तर का देत आलं नाही कारण त्यांच्याकडे हॉस्पिटल्सच नव्हती, त्यांच्याकडे व्हेंटिलेटर्स नव्हते, त्यांच्याकडे जे पर्सनल प्रोटेक्शन गिअर्स लागतात किंवा इक्विपमेंट लागतात ते म्हणजे हवे त्या प्रमाणामध्ये नव्हते. तर त्यामुळे त्यांची तारांबण उडाली. तर ही का उडाली कारण मागचे 20-25 वर्ष ते आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि शिक्षणाकडे जास्त लक्ष देत नाहीये. म्हणजे उद्या दुसरा कुठला असा क्रायसिस होऊ शकतो की त्याच्यामुळे तुम्ही शिक्षणात इन्व्हेस्टमेंट नाही केली म्हणून दुसरी कुठेतरी मोठी समस्या येऊ शकते, खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हे जे संरक्षणाकडे जे अतिलक्ष जे गेलेलं आहे जगातल्या सगळ्या देशांचं त्याच्यामुळे एकंदरीत मानवाचं जे भविष्य आहे ते खूप अस्थिर झालेलं आहे. कारण जे मानवाला आयुष्य सुधारण्यासाठी ज्या गोष्टी आहेत तिथे फारशी इन्व्हेस्टमेंट होत नाहीये. अच्छा, दुसरं म्हणजे हे दरवर्षी एकापेक्षा एक असे अतिशय अद्ययावत अशी शस्त्र ते निर्माण करतात. आणि आता पूर्वी आपल्याला वाटायचं की न्यूक्लिअर बॉम्ब हे सगळ्यात मोठं अद्ययावत सगळ्यात धोकादायक असं शस्त्र आहे. आता न्यूक्लिअर बॉम्बच्या पलीकडे जाऊन त्यांनी कित्येक वेगळी त्याला मी पोस्ट न्यूक्लिअर वेपन्स म्हणतो अशी कित्येक त्यांनी शस्त्र निर्माण केलेली आहेत. आणि आता तर ह्यांचा भर आहे असं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे विकसित होते त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग सगळा ऑटोमॅटिक किंवा ऑटोनॉमस शस्त्र निर्माण करण्यावरती करायचं. म्हणजे शस्त्र ऑटोमॅटिकली स्वतःहून स्वतःच चालतील, त्यांना सैन्याच्या अधिकाऱ्यांनी निर्देश द्यायला नको. ह्याच्यामुळे इतके अपघात होतील आणि ह्यामुळे इतके प्रचंड मोठे आपल्यावरती अरिष्ट कोसळणार आहे की काय विचारू नका. आणि मला वाटते जे ह्या पुढच्या काही दशकांमध्ये किंवा किमान ह्या शतकामध्ये माणसाचं आयुष्य आलेलं आहे ते कारण ह्यांनी जे शस्त्रास्त्रांमध्ये जे आधुनिकीकरण चालवलेलं आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर त्यांनी सुरू केलेलं आहे तर त्यामुळे आपलं प्रचंड मोठं म्हणजे संपूर्ण मानवाच्या किंवा मानवी संस्कृतीच्या अस्तित्वाचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरी गोष्ट तुम्ही थोडस प्रायव्हेट सेक्टरकडे बघितलं तर मागच्या 20-25 वर्षांमध्ये हे संपूर्ण जगभर आहे आणि भारतामध्ये पण तुम्ही बघितलं असेल की प्रायव्हेट सेक्टरमध्ये सगळं रिसर्च अँड डेव्हलपमेंट इनोव्हेशन सगळं डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये चाललेलं आहे. जर तुम्ही बघितलं की मागच्या 20-25 वर्षांमध्ये भारतामध्ये प्रायव्हेट सेक्टरने नवीन काय काय केलं तर तुम्हाला डिजिटल मधला बरंच दिसेल. पण त्यांनी नवीन मेडिकल फील्डमध्ये काय केलं, त्यांनी नवीन कुठले शोध लावले, त्यांनी नवीन कुठली औषधं डेव्हलप केली, म्हणजे मी कोरोना संबंधी बोलत नाही, कुठलीही म्हणा औषधं कुठली डेव्हलप केली आहे, कुठली नवीन प्रकारची वैद्यकीय उपकरणं निर्माण केलेली आहेत उत्तर नाही. इतकंच काय, शेतीमध्ये नवीन काय तुम्ही संशोधन केलेलं आहे, तुम्ही नवीन प्रकारचं उत्पादन शेतीमधलं उत्पादन फूड प्रोसेसिंग तुम्ही नवीन प्रकारचं कुठलं केलेलं आहे की ज्याच्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि त्यांचं जी आवक आहे ती वाढेल, नाही नाही त्याला उत्तर नाहीये. म्हणजे थोडक्यात ते सगळं संशोधन चाललंय ते सगळं फक्त डिजिटल आणि सगळी जी डेव्हलपमेंट चालली ती फक्त डिजिटल ह्या एकाच आर्थिक क्षेत्रामध्ये चालू आहे. तर सरकारांचं लक्ष संरक्षणामध्ये आणि खाजगी क्षेत्राचं लक्ष डिजिटल इकॉनॉमीमध्ये आणि ह्या सगळ्यामध्ये जो माणसाचं जे माणुसकी आहे आणि माणुसकी म्हणजे माणसाचा माणूस जपण्यासाठी जे इसेन्स आहे तो जो पाहिजे की जे आपल्या ज्या दररोजच्या गरजा आहेत त्या सगळ्या बाजूला राहिलेल्या आहेत. पण कोरोनामुळे जग हा धडा घेईल का आणि याच्यानंतर या सगळ्यात काही बदल होईल असं वाटतंय तुम्हाला? काही काही प्रमाणामध्ये बदल होतील पण फार खूप मोठे मूलभूत बदल होतील असं मला वाटत नाही. मला आता सगळ्यात भीती वाटते की पुढच्या 1-1.5 वर्षात काय होईल आणि त्याचे परिणाम काय होतील.
कारण एक प्रकारे सामाजिक असंतोष होण्याची शक्यता आहे. तर आज 20 एप्रिलची घटना अशी की मागच्या 3-4 दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेमॉन्स्ट्रेशन्स किंवा निदर्शनं चालू आहेत लॉकडाऊनच्या विरुद्धात. आणि अमेरिकेमधले जे अंतर्गत अमेरिकेतले जे काही राज्य आहेत त्या तिकडे तर खूपच मोठ्या प्रमाणात आंदोलनं चालू आहेत. तर आता हे आत्ताच सुरू झालं. फ्रान्समधल्या लोकांना तर आंदोलनं करायची सवयच आहे. तर त्याच्यामुळे जसं लॉकडाऊन संपेल तशी मला भीती वाटते की फ्रान्समध्ये आंदोलनांचा जोर वाढेल. चीनमध्ये पण काही प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गडबड झाली होती पण त्यांनी ते चीन एकाधिकारशाही असल्यामुळे त्यांनी ती तात्पुरती काबूमध्ये आणली. पण त्याचा पुढे काय होईल कसं होईल काही सांगता येत नाही. ह्या संकटाच्या आधी हाँगकाँगमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍजिटेशन चालू होतं. तर ते पुन्हा दुसऱ्या निमित्ताने वर काढेल. तर हा जो असंतोष होईल तो असंतोष कसा काय जगातली वेगवेगळी राष्ट्र कसा काय सांभाळतील आणि हा एक महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की व्यापाराला 1-1.5 वर्ष खीळ बसल्यामुळे काय ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत म्हणजे खास करून फूड ग्रेन्स किंवा अन्नधान्य ह्या गोष्टींचा पूर्णपणे जर का आयात निर्यात वगैरे झाली नाही तर बऱ्याच देशांमध्ये ज्या म्हणजे जीवनावश्यक वस्तू आहेत खास करून जे आपल्याला जे खाद्य लागतं त्याचा अभाव होऊ शकेल पुढच्या वर्षी. आता लगेच म्हणणं होणार नाही कारण आता तर स्टॉक्स असतील सगळ्यांचे. पण जर का ट्रेड रिझम्पशन बरोबर झालं नाही व्यापाराचं रिझम्पशन झालं नाही तर अजून 1-7-8 महिन्यांनी म्हणजे पुढच्या वर्षी बऱ्याच देशांमध्ये ह्याची एक कमतरता भासेल. भारतामध्ये मला वाटतं हा धोका नाहीये कारण आपल्याकडे जवळजवळ 8 कोटी धान्य नुसतं गोदामांमध्ये पडून आहे. तर 8 कोटी टन धान्य गोदामात. त्यामुळे मला वाटते भारतामध्ये हा प्रश्न फारसा काही येणार नाही. परंतु जगातल्या अनेक देशांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा होऊन तो एक प्रश्न येऊ शकतो आणि त्यामुळे पुन्हा असंतोष वाढेल. त्यामुळे जर 20-20 हे साल जर का कोरोनाग्रासित असेल तर 20-21 हे इसवी सन कदाचित असंतोषाने ग्रासलेला असेल. आणि ह्याशिवाय बरेच महिने लॉकडाऊन राहिल्यामुळे लोकांच्यावरती मानसिक परिणाम होईल आणि मानसिक परिणाम झाल्यामुळे लोक असंतोषाला जास्त म्हणजे ते चिथावणी त्यांना लगेच मिळते आणि ते ताबडतोब त्याला रिस्पॉन्स देतात. तर त्यामुळे हा असंतोष जगातले निर्णय देश कसा काय त्यातून मार्ग काढतील त्यावरती बरंच काही अवलंबून असेल. तर त्यामुळे जगाला कुठली दिशा मिळेल ह्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये ह्याचे जे आर्थिक आणि सामाजिक परिणाम होतील आणि जे असंतोष होण्याची शक्यता आहे त्याला कसं काय मॅनेज करता येईल त्याच्यावरती हे सगळं अवलंबून असेल. तुम्ही म्हणताय की जगाला एक वेगळी दिशा मिळणार आहे कोणती ती आता माहित नाही पण या दिशेमध्ये भारताची भूमिका काय असेल किंवा तुम्हाला काय वाटतं की ती काय असायला हवी. नाही ना जगाला वेगळी दिशा मिळेल असं मला वाटत नाही. जगाला कोणती दिशा मिळेल कदाचित आहे तेच चालू राहील. फक्त ते काय होईल ते आपल्याला पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे निर्णय देश जसं काही मॅनेज करतील येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या आपल्याला कळेल. पण वेगळी दिशा मिळेलच असं नाही. पण ह्यामध्ये भारताचा जो प्रश्न आहे मला वाटते की कोरोनाचं संकट असून द्या दहशतवादाचं संकट असून द्या किंवा अजून कुठलंही संकट कधीही आलं तरी भारताने जी काही जी आपली जी मूलभूत तत्व आहेत आपल्या विकासाची त्याकडे भारताने कायम लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणजे बाहेर जगभर काही जरी चाललं असेल तरी आपल्याला आपलं जे शेतीचं क्षेत्र आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष देऊन आपला जो बळीराजा आहे त्याला म्हणजे चांगल्यापैकी मजबूत केलं पाहिजे. आपण संशोधनाकडे बिलकुल लक्ष देत नाहीये तर वैज्ञानिक संशोधनाकडे त्याकडे तरी आता लक्ष द्यावं असं आपल्याला सुचलं तरी खूप चांगलं होईल. आता एक साधं उदाहरण घ्या की आता आपल्यावरती ही जी अडचण आली आहे म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आता काही काही जी उपकरणं आहेत त्याचं उत्पादन सुरू झालंय. पण ह्या सगळ्याचं डिझायनिंग वगैरे कोणी केलं ही नवीन जी पीपी किंवा व्हेंटिलेटर सगळे फास्ट म्हणजे एकदम त्याचं फास्ट प्रोडक्शन करण्यासाठी म्हणजे
भारताचं असं कौतुक केलं पाहिजे की आपण एका खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण ह्याचं उत्पादन आता सुरू केलंय म्हणून, परंतु ह्याचं सगळं डिझायनिंग कोणी केलं? खासगी क्षेत्रात कोणी केलं नाही, हे डीआरडीओने केलं. आता डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, म्हणजे आपल्या ह्या आरोग्यासंबंधी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं सगळं संशोधन डीआरडीओ मध्ये होतं. हे सरकारी विभाग आहे हा, तर आपलं खासगी क्षेत्र कुठे आहे? वास्तविक जेवढे मोठे मोठे इंडस्ट्रीज बसलेले आहेत ते त्यांनी डोनेशन्स दिली, त्यांनी देणग्या दिल्या, हे सगळं ठीक आहे, पण त्यांनी संशोधन करून बराबर नवीन प्रकारची उपकरणं कुठे निर्माण केली की ठीक आहे. देणग्या देणं हे सगळ्यात सोपी गोष्ट आहे, त्याच्यामुळे खूप जाहिरात होते, लोक कौतुक करतात, मोठी मोठी पद्मविभूषण द्या, भारतरत्न द्या असं म्हणतात. परंतु उद्योगपतीचं काम देणग्या देणं ही खूप चांगली गोष्ट आहे देशासाठी, परंतु त्यांचं काम आहे की देश अडचणीत असताना नवीन नवीन प्रकारची उत्पादनं करून ताबडतोब लोकांच्या पुढे ती आणली पाहिजेत. तर आपलं सगळं संशोधन डीआरडीओ मध्ये चाललेलं आहे, म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की डीआरडीओ तरी या पद्धतीला आला आता ह्या वेळेला. परंतु वास्तविक ह्या संकटातून भारताच्या खाजगी क्षेत्राने आणि खूप मोठे जे उद्योगपती आहेत आणि जे उद्योजक आहेत त्यांनी घातलं पाहिजे की संशोधनाला, मूलभूत संशोधनाला महत्व देऊन जगामध्ये पुढे कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतील, आणि त्या दृष्टीने त्यांनी त्याच्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी खरं आरोग्य क्षेत्रामध्ये भारत खूप काही करू शकतो आणि संपूर्ण जगाला म्हणजे ज्या जगाच्या ज्या अडचणी आहेत त्यावरती सोल्युशन्स मिळण्यासाठी भारत खूप काही करू शकतो, परंतु ते खाजगी क्षेत्रातच झालं पाहिजे. सरकार काही प्रोत्साहन देऊ शकेल, काही टॅक्स ब्रेक्स देऊ शकेल, आपल्याकडे सरकारकडे ही जबाबदारी टाकणं योग्य नाही. तर शेतीचा मी प्रश्न मी मांडला, संशोधन करणं खूप मोठ्या प्रमाणावरती ते एक महत्वाचं आहे, आणि तिसरं म्हणजे भारताला एक समाज म्हणून एकत्र राहिलं पाहिजे, तरच जे मोठे मोठे जे संकट येतील त्याच्यावरती आपल्याला मात करण्यासाठी एक प्रकारचं राष्ट्रीय ऐक्य हे कायम पाहिजे. कारण आज कोरोनाची समस्या आली पण ही काय शेवटची हे काय शेवटचं विघ्न नाहीये, उद्या दुसरं कुठलं तरी विघ्न येऊ शकतं. पण आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली काय आहे की लोक काय करतात की ते स्क्रीनवरती जे दिसतं ना त्याचाच लोक फक्त विचार करतात, त्याच्या सीपीयू मध्ये जे बसलेलं असतं त्याचा लोक विचार करत नाही. आता स्क्रीनवरती कोरोना दिसतोय तर लोक फक्त कोरोनाचा विचार करतात. आता जर का मी तुम्हाला सांगितलं मीडियातल्या लोकांना, तुम्हाला पर्सनली मीडियात लोकांना, की अण्वस्त्रांमुळे जे खूप मोठं अरिष्ट येईल ते थांबवण्यासाठी आपण जागतिक चर्चा केली पाहिजे, कोणी इंटरेस्ट घेणार नाही. कारण आता तुम्हाला स्क्रीनवरती कोरोना दिसतोय, काही वर्षांपूर्वी तुम्हाला स्क्रीनवरती दहशतवाद दिसत होता, ओके, मग सगळे दहशतवाद वरती चर्चा करत होते, त्यावेळेला आरोग्याच्या ज्या समस्या येऊ शकतील किंवा महामारी येऊ शकेल, साथ येऊ शकेल, त्याच्यावरती कोण चर्चा करत होती? कोणी नाही. अच्छा, हे कोरोना आलं हे काय सरप्राईज नाही हा, तुम्हाला सांगतो. 2019 साली जागतिक बँकेने स्थापन केलेल्या एक कमिटी होती, त्या कमिटीच्या अध्यक्ष होत्या ग्रो हार्लेम ब्रुंटलँड, म्हणजे ज्या नॉर्वेच्या पूर्वी पंतप्रधान होत्या आणि ज्यांनी जगामध्ये पर्यावरणाचा प्रश्न प्रथम मांडला. ग्रो हार्लेम ब्रुंटलँड ह्यांच्या समितीने 2019 साली म्हणजे एक वर्षापूर्वी असं जाहीररित्या सांगितलं होतं की एक प्रकारचा रेस्पिरेटरी इन्फेक्शन होणारा खूप मोठा रोग पसरू शकतो, असा एक पॅन्डेमिक पसरू शकतो. आणि हे कोणी खाजगी शास्त्र नाहीये, तर जागतिक बँकेच्या अधिकृत कमिटीने ज्याच्यामध्ये अनेक देशांचे माजी पंतप्रधान होते आणि नॉर्वेच्या माजी पंतप्रधान त्याच्या अध्यक्ष होत्या, हे केवळ काही महिन्यांपूर्वी, एक वर्षापूर्वी हे त्यांनी जगापुढे मांडलं होतं. तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं का? त्यावेळेला तुम्ही चर्चेला कोणाला बोलवलं का की आता पॅन्डेमिक होणार आहे तर आपण चर्चा करूया म्हणून? म्हणजे मीडियातल्या कोणीही लोक जगातल्या, म्हणजे केवळ भारतातली मीडिया म्हणत नाहीये, तर हा जागतिक अहवाल म्हटला होता आणि हा पहिला अहवाल नव्हता. 2011 साली रॉकफेलर फाउंडेशनने एक अहवाल मांडला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की असं मोठं पॅन्डेमिक होऊ शकतं म्हणून. 2007 साली ह्या कंपनीने अनेक रिपोर्ट पब्लिश केले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी पॅन्डेमिक अशा अशा प्रकारचं होऊ शकतं असं त्यांनी त्याच्यामध्ये विस्तृतपणे दिलेलं होतं, अगदी म्हणजे त्याच्यामध्ये शास्त्रीय माहिती पण दिली होती. पण तुम्ही म्हणाल 2007 चा रिपोर्ट ही खाजगी इन्शुरन्स कंपनी झाली, रॉकफेलर फाउंडेशन ही देखील एक
खाजगी फाउंडेशन झालं. 2019 साली तर जागतिक बँकेचा रिपोर्ट होता, मग तरी कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तर त्याच्यामुळे जगातल्या लोकांना फक्त स्क्रीनवरती काय समोर तेच दिसतं. आणि म्हणून आजकाल कोरोनाच्या आधीचं जग, कोरोनाच्या नंतरचं जग अशी चर्चा चालू आहे, जसं काय कोरोना म्हणजे सगळं काही आहे. मग मागच्या वर्षी तुम्ही काय असं विचार केला नाही की म्हणजे त्यांना कोरोना शब्द नसेल माहिती, पण असं पॅन्डेमिक आले तर त्याच्यावरती काय सोल्युशन केलं पाहिजे. एवढा मोठा जागतिक बँकेचा अहवाल असताना, आणि तर त्याच्यामुळे आता जर का सांगितलं की पण पुढच्या वर्षी पॅन्डेमिक होणार नाहीये पण दुसरी कुठल्या तरी खूप मोठी येणार आहे, कोणी त्याच्यावरती विचार करणार नाही. तर आपल्याला काय दिसतं की एखादा दहशतवादी हल्ला झाला की दहशतवाद अशीच म्हणत राहायचं. आता कोरोनाचं विघ्न आलं की कोरोना आहे की कोरोना दुणे कोरोना हेच. आणि अजून एक समजा 6 महिन्यांनी माझी इच्छा नाहीये की जगामध्ये काही वाईट व्हावा, पण समजा तिसराच काही प्रकार झाला तर सगळं लक्ष त्याच्यावरती जाईल. तर ही जी ह्रस्वदृष्टी आहे ही आपल्या संपूर्ण जगाच्या बऱ्याचशा ज्या जी संकट येतात त्याला जबाबदार आहे. कारण समोरचं संकट येणार तुम्हाला एक वर्षापूर्वी सांगितलं होतं, तरी देखील तुम्ही जाणून बुजून त्याच्याकडे बघितलं नाही. तर मग आता जर का मी तुम्हाला कल्पना दिली की अशी अशी संकटे येतील, मी तुम्हाला त्याची लिस्ट देऊ शकतो की पुढच्या 10 वर्षात अशी अशी संकटे येतील, त्याच्याकडे तुम्ही बघणार नाहीत. मग संकट आल्यानंतर म्हणणार की आता ह्याचं काय करायचं म्हणून. तर जर का संकटाची तुम्हाला कल्पना आली आणि तरी देखील तुम्ही काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप घेतले नाही, तर ह्याच्यामध्ये दोष कोणाचा? तर ह्याच्यामध्ये दोष अर्थातच जे जागतिक नेतृत्व आहे, जगातल्या सगळ्या सरकारांचं नेतृत्व आहे, त्यांचाच हा दोष. कारण तुम्हाला कल्पना असून तुम्ही काही करत नाहीये. कल्पना नसेल तर गोष्ट वेगळी. तर आज तर जगातला जो मेन प्रॉब्लेम आहे ह्रस्वदृष्टी. आपण कायम झोपलेले आहोत जगातले सगळे लोक. म्हणजे 7.5 मिलियन 7.5 अब्ज जी जगातील लोक, अख्खे 7.5 अब्ज लोक सगळे झोपलेले आहे. आणि त्यांना फक्त समोर बघताना जे टीव्हीवरती दिसतं ते सत्य वाटतं, त्याच्या पलीकडे काय आहे विचार करत नाही. तर जगाला हा एक जर का धडा मिळाला की आपण समोर अहवाल असून, समोर माहिती असून, मागचे अनेक वर्ष जाणून बुजून काही केलं नाही, ह्याच्यामध्ये राजकीय नेत्यांनी तर काहीच केलं नाही, पण जे जे काय म्हणतात ते विद्वान लोक असतात, जे मीडियाचे लोक असतात, त्यांनी पण काही केलं नाही, त्याच्यावर त्यांनी चर्चा पण केली नाही. आता तुम्हाला दुसरा एक प्रॉब्लेम सांगतो, त्याच्यातून एक खूप मोठ्या आदिष्ट येण्याची शक्यता आहे येत्या काही वर्षांमध्ये, आणि भारतामध्ये पण येऊ शकतं. तर दर 24 तासात 15,000 बालक कुपोषणामुळे मृत्युमुखी पडतात दररोज. म्हणजे एक वर्षाला सुमारे 50 लाख बालक मृत्युमुखी पडतात. ह्याच्यावरती किती चर्चा होते सांगा मला मीडियामध्ये. आता तुम्हाला कोरोनामध्ये 2 लाख लोक मृत्युमुखी पडले, पण दर वर्षी 50 लाख असं मागचे 20 वर्ष चालू आहे. आणि ह्याच्यावरती 50 लेख पण कुठे आलेले मी बघितलेले नाहीये. हे 50 लाख बालक मृत्युमुखी पडत आहेत, आणि हे असंच जर का चालू राहिलं तर काही वर्षांनी कुपोषणामुळे एवढी प्रचंड मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि प्रचंड मोठ्या दंगली होऊ शकतात की त्याला आपल्याला मग आता आठवेल, अरे ते एवढं मोठं कुपोषण होतं आणि एवढी मोठी बालकं मरतात, पण आपण बघितलं नाही, आता चर्चा करूया बघू त्याच्यावरती म्हणून. पण ही काय लपलेली गोष्ट नाहीये. एका मी तुम्हाला फार मोठं गुप्पी सांगत नाहीये. युनोच्या सगळ्या अहवालांमध्ये हे प्रसिद्ध झालेलं आहे की मागचे 20 वर्ष दर वर्षाला 50 लाख बालकं मरतायत. पण आपण कोरोनाचा प्रश्न आला आणि मध्यमवर्गीय आणि इव्हन इतर लोकांवरती देखील जेव्हा आपत्ती कोसळली तेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला लागलो. पण ही जी दरवर्षी हे जे चालू आहे, जे हाल चालू आहे, त्याच्याकडे आपण कधी बघत पण नाही. आणि ह्याच्यामुळे एक खूप मोठं संकट येणार आहे. आणि ही जी बालकं जी आहेत ती अजून एक 8 वर्षांनी 10 वर्षांनी जेव्हा मोठी होतील, कारण ते कुठल्या प्रकारचे युवक असतील, म्हणजे जे जगतील ते, जे मृत्युमुखी पडतात ते बिचारे ते गेलेच, पण ह्यातून जे जगतील ते, त्यांचं कशा प्रकारचं त्यांचं आयुष्य असेल, पण आपण त्याच्यावरती कधी विचार करत नाही. तर जगाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की एक इंग्लिशमध्ये सांगायचं तर वी आर फेसिंग एथिकल डेफिसिट आणि इंटेलेक्च्युअल डेफिसिट. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्याकडे एक नैतिकतेची कमतरता आहे आणि एक विद्वत्ता असं म्हणता येणार नाही, पण एक विद्वत्तेची कमतरता आहे, म्हणजे इंटेलेक्च्युअल डेफिसिट. ह्या दोन गोष्टी आहेत.
त्या दृष्टीने कोरोना म्हणा, दहशतवाद म्हणा, युद्ध म्हणा, हे सगळे त्याचे बाय प्रोडक्ट आहेत. आणि जर का आपण जणून बजून लक्षच नाही द्यायचं ठरवलं तर काय म्हणा. तर ह्या पुढे जगाने काय करावं, जगाला कुठली दिशा मिळेल, तर कमीत कमी जगाने थोडीफार फोरसाईट ठेवली, कमीत कमी जे माहिती मिळते त्याचा वापर करून पुढचे येणाऱ्या समस्या आपण काबू मध्ये कशा आणायच्या, किंवा जे येणाऱ्या संधी आहेत त्याचा त्याचा कसा मानवतेसाठी चांगला उपयोग करून घेता येईल. कारण आयुष्यात फक्त आपत्तीच येत नाही, आयुष्यामध्ये संधी पण येते, म्हणजे जगाच्या आयुष्यामध्ये. तर त्याचा कसा, तर असा एक एक कसा दिशादर्शक विचार जर का जगातल्या सगळ्या जणांना शक्य नाही, कारण सर्वसामान्य लोक आपल्या दररोजच्या रोजीरोटीमध्ये मग्न असतात, पण तरी जे जगातले जे विचाराला दिशा देणारे जे लोक आहे, जे राजकीय नेते, जे मीडिया आहे, जे इंटेलेक्च्युअल्स आहेत, त्यांनी जरी असा विचार सुरू केला आणि तर काहीतरी ह्याच्यातून आपण शिकलो असं म्हणता येईल. सर, तुमचं हे सगळंच विवेचन एकाच वेळी डोळे उघडवणारं पण आहे आणि विचार करायला लावणारं पण आहे. मी माझ्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत या त्याच्या सगळ्या बोलण्यात. मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो आपल्या मुलाखतीतल्या, की बरेचसे तरुण तुम्हाला आयडॉल मानतात, तुमचं पुस्तक त्यांनी वाचलेलं आणि त्याच्यावरून ते दिशा ठरवतात. आज या तरुणाईकडे अजूनही, म्हणजे ही मुलाखत प्रकाशित झाल्यानंतरही 10-15 दिवस असतील घरी बसण्याचे, म्हणजे बाहेर काही काम नसण्याचे, आणि पुढचे काही महिने स्लो मुवमेंट असेल, किती काही प्रेशर्स नसतील, काही नसतील, तर या तरुणाईनं भविष्यासाठी काय काय आत्ता तयारी करावी किंवा काय मुद्द्यांवर फोकस करावा असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की एका दृष्टीने ही तरुणांना हा लॉकडाऊन एक संधी आहे. संधी अशा दृष्टीने की तुम्हाला घरात बसून शांतपणे विचार करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी ही एक संधी आहे. कारण एरवी आपलं जे दररोजची जी जीवनाची रहाटगाडगा असं, त्याच्यामध्ये तर हे सगळं काही करायला जमत नाही, म्हणजे आपण किती इच्छा केली तरी जमत नाही. आता सक्तीने म्हणा काही म्हणा, पण आता लॉकडाऊन मुळे आपण आपल्या घरी बसलेलो आहोत सगळेजण, आणि आपण आपल्याला तर मला वाटतं सर्वात प्रथम सगळ्यांनी चिंतन केलं पाहिजे की आता पुढच्या 1-1.5 वर्षाचा काळ असा असेल आणि पुढच्या 1-1.5 वर्षानंतर वेगळा काळ असेल, पुढच्या 1-1.5 वर्षाचा काळ अडचणीत असेल, तर ह्या अडचणीच्या काळात मी काय करावं. म्हणजे आता प्रत्येकाला बऱ्याच जणांच्या नोकऱ्या जातील, धंदे जातील किंवा कमी होतील, तर अशा परिस्थितीमध्ये समजा नोकरी मिळण्याची शक्यता नसेल, धंदे मिळण्याची उभी करण्याची शक्यता नसेल 1-1.5 वर्षामध्ये, तर त्याच्या पुढचा विचार करून आपण स्किल्स कुठली डेव्हलपमेंट केली पाहिजे. आता बरीचशी स्किल्स डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला नेटचा वापर करून तुम्हाला, म्हणजे जे डिजिटल ग्रोथ झाले त्याचे काही चांगले फायदे आहेत, त्यापैकी हा एक आहे की तुम्ही बऱ्याचशा काही काही स्किल्स तुम्ही डेव्हलप करू शकता, की तर त्याचा उपयोग आपल्याला त्यासाठी करता येईल. तर त्याचं विचार मंथन करून मग पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये ज्या वेळेला घरी बसायची वेळ आली समजा, तर ती स्किल्स डेव्हलपमेंटसाठी ती वापरता येतील. दुसरं, कुठलंही बिझनेस करायचं असेल, कुठलंही जर का उत्पन्न मिळवायचं असेल, तर आजकाल नेटवर्किंग खूप महत्वाचं आहे. तर कुठल्याही प्रकारचं नेटवर्किंग, म्हणजे पर्सनल, इन पर्सन, थ्रू नेट वगैरे कसंही, म्हणजे तर ते नेटवर्किंगच्या दृष्टीने, म्हणजे व्यवस्थित नेटवर्किंग कसं काय करता येईल, म्हणजे केवळ फेसबुकवरती जाऊन लाईक्स किती मिळतील असा प्रश्न नाही, पण म्हणजे प्रॉडक्टिव्ह नेटवर्किंग जे म्हणतात ते कसं करता येईल, ह्याचा विचार करण्यासाठी देखील हा एक चांगला वेळ आहे. आणि त्या दृष्टीने स्ट्रॅटेजी कशी बनवायची, मी तो एक विचार. नुसतं वाचन करण्यासाठी पण एक चांगली संधी आहे, कारण वाचनामुळे मन प्रगल्भ होतं. म्हणजे मराठीमध्ये एवढे अतिशय काही काही चांगले लेखक आहेत आणि म्हणजे जीवनाचे वेगवेगळे पैलू उघडणारे, वि स खांडेकरांपासून गपू काळ्यांपर्यंत आणि पु ल देशपांड्यांपासून आचार्य अत्र्यांपर्यंत, हे पूर्वीचे, त्याशिवाय नवीन लेखक, तर असे जे काही लेखक आहेत त्यांचं केवळ वाचन जरी केलं, त्याशिवाय इंग्रजी लेखक, इंग्रजी ग्रंथ आणि बरीचशी पुस्तकं हल्ली नेटवरती फुकट्यात मिळतात, म्हणजे थोडंफार तुम्ही जर का धडपड केली तर तुम्हाला कळेल की कशी काय ती फुकट मिळतात. वाचन करण्यासाठी एक चांगली संधी आहे. तुम्हाला मी माझा दिनक्रम सांगतो. ह्या कोरोनाच्या काळामध्ये भयंकर बिझी आहे, म्हणजे भयंकर, म्हणजे भयंकर बिझी आहे. मला साधं मित्रांशी फोनवरती बोलायला देखील वेळ नाही आहे, मी ती वेळ ठरवलेली आहे संध्याकाळची फोनवरती बोलायला. तर मी सकाळी उठतो तर मी साधारण 7:30 ते 8:30 मी योगासनं करतो. त्याच्यानंतर 8:30 ते 9:30 मी मुलाबरोबर, कुटुंबाबरोबर
ब्रेकफास्ट घेऊन त्यांच्याबरोबर तो वेळ मग गप्पा मारण्यात चर्चा करण्यामध्ये घालवतो. त्यात आंघोळ स्नान वगैरे आणि मी 10 मी लिहिण्यासाठी बसतो आणि चिंतन आणि लेखन ते मी संध्याकाळी 5:30 उठतो परस्पर. हा त्याच्यामध्ये मी बिलकुल एकही ब्रेक घेत नाही. मी फक्त जेवणासाठी 1/4 पाऊंडच उठतो आणि अगदीच उत्तर देतो. मी नाही तर मी फोनकडे बघत पण नाही जास्त. 5:30 ते 6:30 माझा ब्रेकचा टाइम आहे संध्याकाळी. त्या काळामध्ये मग मी फोन करणं किंवा इतर कोणाशी बोलणं किंवा इतर काही व्हाया वेब कार्यक्रम असतील ते करणं. नंतर 7:30 ते 7:30 मी वॉकला जातो संध्याकाळी. म्हणजे खालतीच आमच्या बिल्डिंगच्या आतमध्येच एक सुंदर गार्डन आहे त्याच्यामुळे ती एक संधी चांगली आहे. प्रत्येकाकडे ती नसते पण सुदैवाने माझ्याकडे ती आहे. म्हणजे मला आमच्या इमारतीच्या बाहेर जायची गरज पडत नाही. आणि नंतर मग 8:30 जेवण घेऊन थोडंफार पुन्हा फॅमिली बरोबर कुटुंबाबरोबर वेळ घालवतो आणि 10 झोपतो. तर ह्या सगळ्या काळामध्ये मला फेसबुक बघायला वेळ मिळत नाही, मला वेळ मिळत नाही, मला फोनवरती गप्पा मारायला वेळ मिळत नाही. वेळच नसतो माझ्याकडे. आणि त्या लॉकडाऊन नंतर मी अतिशय भयंकर भीती झालोय. कारण पूर्वी काय व्हायचं की ऑफिसमध्ये असताना किती म्हटलं तरी थोडंफार लक्ष इकडे तिकडे विचलित होतं. जे सहकारी आहेत ते म्हणतात की त्यांना मार्गदर्शन पाहिजे किंवा काहीतरी सपोर्ट पाहिजे किंवा हे पाहिजे ते पाहिजे, कॉल्स येतात वगैरे. तर माझ्या दृष्टीने तर ही पर्वणीच झाली आहे की कुठलंही लक्ष विचलित न होता मी हे करू शकतो. तर मी हे करू शकतो तसं कोणी करू शकेल त्याला काय. म्हणजे तुम्ही फक्त ठरवायचं की मी 10:30 ते 6:30 मी काही लिहिन म्हणून किंवा काही विचार करीन किंवा माझ्या नोट्स भविष्याच्या दृष्टीने मी तयार करीन. लिहिणं म्हणजे केवळ ते काय वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी लिखाण केलं पाहिजे असं नाही. तर आपल्या भविष्याचं प्लॅनिंग करण्यासाठी देखील जे चिंतन करतो त्याला जर का आपण लिखित स्वरूप दिलं तर ते आपले जे विचार आहेत ते प्रोसेस होतात सांगतात की त्याच्यावरती प्रक्रिया होते. आपण नुसतं मनातल्या मनात बोललो किंवा मित्रांशी बोललो किंवा घरच्यांशी जरी बोललो तरी बोलताना आगळ पगळपणा जो असतो तो असतो. पण लिहिलं की मग ते ऑटोमॅटिकली ते म्हणजे तुम्हाला अनुभवच आहे. तुम्ही मीडियातले जात पण मला माहिती आहे की लिहिलं की त्याच्या बरोबर ते जरा मुद्देसूद होतं. तर अशा तऱ्हेने आपला जो वेळ आहे तो संपूर्णपणे जर का आपण हे केला चांगल्या प्रमाणे त्याचा जर का उपयोग केला तर पुढच्या 1.5 वर्षाचं नियोजन करता येईल. आणि पुढच्या 1.5 वर्षानंतर काय आहे त्याचं नियोजन आहे पण त्याची एक विजन बनवता येईल. आणि त्या दृष्टीने स्किल्स किंवा त्या दृष्टीने वाचन किंवा त्या दृष्टीने नेटवर्किंग ह्या 3 गोष्टी जरी झाल्या तरी खूप काही होईल. तर मला वाटते प्रत्येकाने ही गोष्ट अशा गोष्टी केल्याच पाहिजेत. आणि आपल्या भविष्याचा पाया शेवटी आपल्यालाच बनवायचा आहे. आता आर्थिक अरिष्टामुळे आपली नोकरी गेली किंवा उत्पन्न कमी झाला अशी तक्रार जर का करत असतो तर त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. कारण ही परिस्थिती आहे आणि अशी संकट येणार आहे. तर ह्या संकटातून बाहेर येण्यासाठी आपण स्वतःला कसं काय काबील केलं पाहिजे. मी नेहमीच म्हणतो की अडचणी ह्या माझ्या खास मैत्रिणी आहेत. तर जेव्हा अडचणी येतात तर तेव्हा आपल्याला खूप म्हणजे एक नवीन विचार करून पुढे कसं जायचं त्याचं मार्गक्रमण कसं करता येईल ते सगळ्यांनी जर का केलं तर मला वाटतं त्याचा ह्यांना या लॉकडाऊनचा अजूनही काही जे दिवस आहेत उरलेले त्याचा चांगल्यापैकी उपयोग करून घेता येईल. सर तुमचे खूप खूप आभार. जवळपास सगळ्या पैलूंना टच करणार आणि तरी सुद्धा आम्ही काय करू शकतो इंडिव्हिज्युअल हे सांगणार आपली ही चर्चा झाली. तुम्ही वेळ दिलात आणि या सगळ्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकलात याबद्दल थिंक बँक तर्फे तुमचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. नमस्कार. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ऍप वर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.